वन फुल वन हाफ म्हणजे एक पूर्ण आणि एक अर्धा. या पाठामध्ये निव्या सत्यनारायण यांनी काय सांगितलेलं आहे, जे स्पेशल चाइल्ड असतं. स्पेशल चाइल्ड म्हणजे काय असतं, जो की अपंग असतो किंवा दिव्यांग असतो किंवा त्याचं एखादं अंग वर्क करत नसेल म्हणजे काम करत नसेल तर आपण त्याला दिव्यांग असं म्हणतो. तर आपल्या देशामध्ये बहुतेक निम्म्यापेक्षा जास्त किंवा बऱ्यापैकी अशी व्यक्ती आपल्याला नियमित आढळत असते. ते व्यक्ती असे आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्याबद्दलची गोष्ट निरा सत्यनारायण यांनी या पाठामध्ये करून दिलेली आहे. निरा सत्यनारायण सांगतात त्यांचे जे चाइल्ड आहे, त्यांचे जे चाइल्ड आहे ते काय आहे, एक स्पेशल चाइल्ड आहे. म्हणजे एक अपंग किंवा आपण काही म्हणू शकतो किंवा त्यांचं अंग नसेल किंवा हँडिकॅप असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांची जी गोष्ट आहे, त्यांच्याबरोबर जी गोष्ट घडलेली आहे त्याबद्दलची माहिती त्यांनी या पाठामध्ये करून दिलेली आहे. मग लेखिका काय म्हणतात, जेव्हा आपण हा माझा मुलगा होता तो एक स्पेशल चाइल्ड आहे, परंतु त्याची जाणीव मला कधी त्यांनी करून दिलेली नाही. तो स्वतःपणे सगळी कामे करायचा, स्वतः प्रामाणिकपणे वागायचा, त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण येत नव्हती. परंतु एक आईचं दुःखणं असतं, त्यांनी आपल्या मुलाला चांगलं वाढवावं, चांगलं शिक्षण द्यावे, त्यांना एक चांगला व्यक्ती बनावा यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत राहिल्या. त्यांच्या प्रयत्नाला जोड तेव्हा मिळाली जेव्हा त्यांनी त्याला म्हणजे त्यांच्या मुलाला चैतन्याला, चैतन्य हा कसा असता तो कधीही असं नाराज दुखी वाटत असायचा, परंतु त्यांच्या आईने काय केलं, त्यांना स्कूलमध्ये ॲडमिशन करून दिली. स्कूलमध्ये ॲडमिशन केल्यानंतर जे चैतन्य आहे तो कशामध्ये भाग वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेऊ लागला, तो सगळ्यामध्ये परफेक्ट होऊ लागला. आर्ट्स असेल, कल्चर असेल, स्पोर्ट्स असेल, ह्यामध्ये तो अव्वल दर्जाचा माणूस घडून येत होता. परंतु अकॅडमिकमध्ये तो थोडाफार कमी दिसत होता, कारण त्याबद्दलची नॉलेज त्याला कमी भेटत असे. परंतु ॲज अ मॅन, ॲज अ ह्युमन बिईंग घडायचा होता तो घडत होता, पण तो अकॅडमीमध्ये तो थोडाफार कमी आहे असे जाणवत होते. काय झालं, एकेवेळी ही गोष्ट आहे 1997 आणि 1998 सालची. ह्या काही काय झालेलं होतं, या काही आपले जे हे आहेत स्पोर्ट चालू होते, इंडस्ट्रीचे स्टेट लेवलची स्पर्धा चालू होत्या. त्या स्टेट लेवलच्या स्पर्धामध्ये त्यांनी काय केलं, जे चैतन्य आहे त्यांनी जे ॲथलेटिक असतं, ॲथलेटिक म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे योगा वगैरे किंवा ॲथलेटिझम आपण म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला आपलं कौशल्य दाखवायचं असते, त्यामध्ये त्यांनी काय केलं, गोल्ड मेडल मिळवलं आणि रनिंगमध्ये त्यांनी सिल्वर मेडल मिळवले. हे पाहिल्यानंतर चैतन्यची जी आई आहे निला, त्यांना खूप आनंद झाला. त्यांचे जे डोळे आहेत ते अश्रूंनी भरून आले. त्यांना खूप त्या दिवशी त्यांना खूप आनंद झाला की आपण हा आत्ता मला जाणवत नाही की माझा मुलगा हा स्पेशल चाइल्ड आहे, परंतु त्याने स्वतःला प्रूव्ह करून दाखवले की तो बाकीच्यांपेक्षाही म्हणजे जे नॉर्मल व्यक्ती असतात त्यांच्यापेक्षाही त्याने उत्कृष्टपणे काम केलं आणि त्या स्पर्धामध्ये त्याने विजय संपादन केलं. पुढे मग त्याला पुढच्या जे कंट्री लेवलला असेल किंवा बाहेर देशामध्ये जायची संधी मिळाली, त्यावेळी काही हेल्दी इश्यूमुळे त्याने त्याला विजय मिळवता आलेला नाही आहे. परंतु तो दुःखी न होता, खचून न जाता तो आपले प्रयत्न त्याने चालूच ठेवले. मग हिस्ट्रीमध्ये जाते, त्यांची आई काय म्हणते, ज्यावेळी माझ्या मी पोराला कुठेही घेऊन जायचे, बसमध्ये घेऊन जायचे किंवा घरातील कुठेही बाहेर फिरायला घेऊन जायचे, त्यावेळी लोक त्याला खूप म्हणजे निलायना खूप नावे ठेवायचे की हा तुझा स्पेशल चाइल्ड मुलगा आहे, त्याच्याकडून काय होणार नाही, तुला ह्यो आयुष्यभर जपून ठेवणार नाही, तू कशाला ह्याला जपतेस, असं तसं त्यांना खूप प्रश्न किंवा खूप असे
क्वेश्चनिंग त्यांना यायचे, परंतु त्या क्वेश्चनिंगला जाब न विचारता त्यांना न जुमानता त्यांनी काय केलं, आपल्या मुलाला एक मुक्त बनवले, त्याला त्याच्या पायावर उभे राहण्याची शक्ती त्यांनी त्यांच्यामध्ये निर्माण केली. जेव्हा जो चैतन्य आहे त्याने विजय मिळाला, त्यावेळी त्यांच्या मनामध्ये आणि मानसिक जो त्रास होता तो मोठ्या प्रमाणावर कमी झालेला होता, कारण तो एक आता चांगला माणूस बनण्याच्या मार्गावर आहे असं लेखिकाला वाटत होते. पुढे काय झाले, एके दिवशी लेखिका आणि चैतन्य हे बसमध्ये जात असतात. बसमध्ये जात असताना काय झालं, चैतन्याने आग्रह केला की यावेळी मी तिकीट काढणार. मग त्यांनी तिकीट काढताना कंडक्टरला बोलले की 1 फुल अँड 1 हाफ असं तिकीट द्या. म्हणजे काय झालं, तू स्वतःला हाफ समजून घेण्यास सुद्धा हे करत नव्हता, नाराज होत नव्हता, म्हणजे समोर म्हणजे त्याला वाईट वाटत नव्हतं की आपण हाफ आहोत, आपल्याला ह्या गोष्टी हाफच आहेत असं त्याला नाराज वाटत नव्हतं. तो स्वतः म्हणायचं की मी फुलच आहे. तू स्वतःच्या प्रामाणिकपणावर किंवा स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःच्या जीवनातच तो मग्न होता, त्याला बाहेरच्या दुनियाशी काही लेणं देणं नव्हतं, तो फक्त स्वतःचा विचार करायचा. परंतु आताची जर आपण लाईफ बघितली, आताची जर लोकांची जीवन बघितले, तो मोठ्या प्रमाणात छळ, कपट, स्पर्धा, एकमेकांना स्पर्धा करणे ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरच चालू आहेत. परंतु जो चैतन्य आहे त्याला ह्या गोष्टीची काहीही माहीत नव्हती, त्यामुळे हे जेव्हा लेखिकेने पाहिले तेव्हा त्याला खूप आनंद वाटला आणि त्या म्हणाले की माझा मुलगा हा हाफ आहे असं लोकांना खूप वाटतं, परंतु हाफ नाही आहे, तो स्वतःचा प्रयत्न करत आहे, तो स्वतः पुढे पुढे चालत जात आहे, त्याला स्वतः खंबीरपणे उभ्या राहण्याची दृष्टिकोन मिळालेली आहे. आपण एखाद्या पर्सनला त्याच्या डिसॅबिलिटीमुळे किंवा स्पेशल चाइल्ड असल्यामुळे आपण असे म्हणू शकत नाही की तो स्पेशल आहे, त्याचं एखादा अंग नाही आहे, तो हाफ असेल असं समजता कामा नाही आहे. पर कारण या जमिनीवर या पृथ्वीवर येणारा प्रत्येक व्यक्ती हा फुलेच असतो, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कमतरता असतात, पण तू त्या कमतरता भरून काढण्यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. आणि असे प्रयत्न करणारे खूप सारे व्यक्ती आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये आहेत, तुम्हाला खूप सारे उदाहरण भेटतील. ऑलिम्पिकमध्ये बघत असाल तुम्ही मोठ्या प्रमाणावर पॅराऑलिम्पिक गेम्स होतात, त्यामध्ये सगळे दिव्यांग व्यक्ती पार्ट घेतात. किंवा आपले खूप मोठे शास्त्रज्ञ झाले किंवा इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, यांच्या ज्या लिस्टमध्ये आहेत ते मोठ्या प्रमाणावर दिव्यांग व्यक्ती तुम्हाला भेटतील आणि ते त्यांच्या फील्डमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्सेसफुल देखील झालेले आहे. त्यामुळे आपण कोणालाही तुझा भाव करता कामा नाही, सर्वांना समान घेतलं पाहिजे असे मीरा नारायणी यांनी 1 फुल 1 हाफ या पाठामध्ये सांगितलेलं आहे.